नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे। आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहोत सातारा जिल्ह्यातील सुंदर किल्ला सज्जनगड। साताऱ्यातील बोगदा परिसरातून पुढे आल्यानंतर हा किल्ला आपणास दिसतो। हा किल्ला सातारापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी पार्किंगची सोय असून या ठिकाणी आपण आपल्या 2-व्हीलर 4-व्हीलर गाड्या पार्क करू शकतो। पार्किंग पासून पुढे या दगडी पायऱ्यांची व्यवस्था असून या पायऱ्यांवरून आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ जातो। या दरम्यान आपणास मारुतीची विविध मूर्ती व मंदिरे लागतात। या सर्व मारुतींची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः केलेली होती। या रस्त्यावर ठिकठिकाणी सरबत विक्रेते, ताक विक्रेते बसलेले असतात। तेथे आपण ताक सरबत पिऊ शकतो। समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड पाहण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी यावे असा हा सज्जनगड आहे। हे सज्जनगडावरील पहिले श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार। हे सज्जन गडावरील दुसरे श्री समर्थ महाद्वार। सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव असल्यामुळे याला परळीचा किल्ला असेही नाव आहे।
इथून पुढे आल्यानंतर आपणास जय जय रघुवीर समर्थ असे लिहिलेली तिसरी कमान लागते. इथून पुढे आल्यानंतर लोकमान्य टिळक स्मृती असे लिहिलेली चौथी कमान लागते. गडावर प्रसादाची व्यवस्था असून आम्ही रांगेतून प्रसाद घेण्यासाठी निघालेलो आहे. हा सज्जनगडावरील दगडात बांधलेला तलाव असून याचे नाव सोनाळी तलाव आहे. याचे पाणी सज्जनगडावर पिण्यासाठी वापरले जाते. हे सज्जनगडावरील श्रीरामांचे मंदिर. मंदिर खूप विलोभनीय असून मंदिराचे बांधकाम संभाजीराजांनी केले. सज्जनगडावर मागच्या बाजूला आल्यानंतर त्या ठिकाणाहून दिसणारे उरमोडी धरणाचे सुंदर दृश्य. उरमोडी धरण हे उरमोडी नदीवर बांधलेले असून हे धरण 1997 ते 2003 या दरम्यान बांधले गेले. उरमोडी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. या धरणाची उंची 164 फूट असून लांबी 1960 मीटर आहे. सज्जनगडावरील परिसर भक्कम रेलिंगने बंदिस्त केलेला असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी असा सुंदर रस्ता तयार केलेला आहे. हे सज्जनगडावरील ताब्याचे मारुती मंदिर.
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले अंगलाई देवी मंदिर। असा हा सुंदर सज्जनगड। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय जय रघुवीर समर्थ।